पालकमंत्री राम शिंदे यांनी आपल्या जन्मगावी चौंडी येथे मतदान केलंय. राज्यात युतीचा रेकॉर्ड ब्रेक जागा येतील असा व्यक्त केला आहे विश्वास. राज्याचे लक्ष लागून असलेल्या नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी आज सकाळी सहकुटुंब चौंडी येथे मतदान केलं. मतदानाला जाण्यापूर्वी त्यांना कुटुंबियांनी औक्षण केले. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर राम शिंदे यांनी चौंडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. आपला विजय निश्चित असून मतदारसंघात जिल्ह्याबाहेरील आलेल्या धनाढ्य शक्तींना मतदार थारा देणार नाहीत, त्यामुळे आपला विजय नक्की असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. राज्यामध्ये युतीला रेकॉर्ड ब्रेक जागा मिळतील आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल असा विश्वास व्यक्त करतानाच मुख्यमंत्र्यांनी आपल्याला पुन्हा कॅबिनेटमध्ये घेऊ असे या अगोदरच सांगितलं आहे. त्यामुळे मंत्रिपदाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मला पुन्हा एकदा मिळणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे. तर वास्तविक पाहता आज हा मतदानाचा दिवस आहे, पण गेल्या 5 वर्षामध्ये मी जनतेत राहून जे काम केलं त्या कामाची पावती म्हणून गेल्या 15 दिवसामध्ये लोकांनी जे समर्थन दिलं, लोकांनी जी चर्चा घडवून आणली, तर आज त्याचा निर्णयाचा दिवस आहे. मला आशा आहे की मतदारसंघातील जनता पुन्हा एकदा मला विधानसभेमध्ये पाठवेल, मोठ्या फरकाने मताधिक्य देऊन पुन्हा एकदा आशीर्वाद देतील आणि म्हणून येणाऱ्या 5 वर्षामध्ये ज्या या अशा आकांक्षासह मी भविष्यामध्ये या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहील आणि म्हणून मला निश्चितपणे आनंद आहे. आणि हा आनंद यासाठी आहे की लोकांनी अतिशय विश्वासानं माझ्या पाठीशी खंबीरपणाने साथ दिली, आशीर्वाद दिलेला आहे आणि हे मतदानाच्या माध्यमातून 24 तारखेला आपल्याकडे. राज्यात असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय महाजनादेश यात्रा मतदारसंघामध्ये घेऊन आल्याच्या नंतर त्या दिवशी ज्यांनी घोषणा केली की मी पुन्हा एकदा राम शिंदेंना मंत्री करणार, निश्चित स्वरूपामध्ये या राज्यामध्ये मी एक असा राज्यमंत्री आहे की माझं फक्त एकट्याचंच इलेवेशन झालं आणि राज्यमंत्र्याचं मी कॅबिनेट मंत्री झालो. आणि मग पुन्हा एकदा विश्वास आहे की मला पहिल्यांदा वरिष्ठ नेत्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये घेण्याचं घोषित केलं आहे आणि म्हणून मी जे प्रामाणिकपणा विश्वास आणि जनताभिमुख काम केलं आहे त्याचीच ही पावती आहे. आणि म्हणून येणाऱ्या जी विधानसभा आता फॉर्म होईल आणि मंत्रिमंडळ स्थापन होईल त्याच्यामध्ये निश्चितपणे मला जागा मिळेल आणि जे काम देतील त्या कामाला मी न्याय देण्याची भूमिका येणाऱ्या कालखंडामध्ये पार पडेल. एक मोठी धनाढ्य शक्ती मतदारसंघामध्ये आल्याच्या नंतर निश्चितच हा मतदारसंघ चर्चेत येणं अपेक्षित आहे, परंतु ग्राउंड स्तरावरती जर आपण त्याचा विचार केला तर मला असं वाटतं की शेवटी आपला माणूस तो आपला माणूस आहे, परका माणूस तर परका माणूस आहे. एवढी मोठी शक्ती गेल्या 50 वर्षामध्ये त्या कुटुंबाचा राजकीय इतिहास राहिलेला आहे, परंतु कर्जत जामखेडमध्ये त्या भावनेतून त्यांनी बघितलं नाही, कोणत्याही विकासाचं काम केलं नाही, त्यामुळे मला असं वाटत नाही की ही कर्जत जामखेड जनता त्यांना स्वीकारेल आणि मला माझ्या पाठीशी मोठं समर्थन दिलेलं आहे, त्यामुळं माझा विजय निश्चित आहे. राज्यात भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीला अतिशय अनुकूल वातावरण आहे, विरोधकाला कुठलाही प्रचाराचा सूर सापडला नाही, विरोधक प्रचाराचा जो काही प्रचार उभा करू शकला नाही किंवा जे सत्ताधारी पक्ष आहे त्याला एखाद्या प्रश्न उपस्थित केला आणि त्याला उत्तर देता आलं नाही असा कोणताही प्रश्न या निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला राज्यस्तरावरती पाहायला मिळत नाही आणि स्थानिक स्तरावरती देखील पाहायला मिळत नाही. आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये भाजप शिवसेना महायुती ही मोठ्या फरकाने कधी नव्हे महाराष्ट्रात एवढं जागा एका पक्षाच्या एका युतीच्या आल्या तेवढ्या जास्त रेकॉर्ड ब्रेक जागा या निवडणुकीमध्ये महायुतीच्या येतील आणि निश्चित स्वरूपामध्ये सरकार पुन्हा एकदा स्थापन होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, जामखेड. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.